आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नागरी वस्तीत ट्रान्सफॉर्मर बसवण्यास नागरिकांचा विरोध, कॉन्ट्रॅक्टरांची अरेरावी, महिलांना धक्काबुक्की, शिवीगाळ. हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे भर वस्तीत ट्रान्सफॉर्मर बसवण्यास नागरिकांनी विरोध केला असून ट्रान्सफॉर्मरचे काम बंद पाडण्यासाठी आलेल्या नागरिकांना आणि महिलांना कॉन्ट्रॅक्टरांने अरेरावी करत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. कबनूर येथील शंभूराजे कॉर्नर गल्लीत भर नागरी वस्तीत विजेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम एका खाजगी कारखानदाराने सुरू केलंय. भर वस्ती ट्रान्सफॉर्मर बसवण्यास नागरिकांचा विरोध असूनही कॉन्ट्रॅक्टरने जबरदस्तीनं काम सुरू ठेवलंय. यावेळी येथील महिलांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करण्यात आली आहे, त्यामुळे वातावरण तंग बनलं होतं. त्यामुळे सदर खाजगी कारखाना मालक व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई व्हावी आणि ट्रान्सफॉर्मर बसवू नये अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. सदरच्या गल्लीत एका खाजगी कारखानधारकाने उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीसाठी अर्ज केल्यानंतर नागरिकांनी विरोध करून प्रांताधिकारी, तहसीलदार, MSEB यांना निवेदन दिलं होतं व ट्रान्सफॉर्मर बसवू नये अशी मागणीही केली होती. मात्र विरोध झुगारून काम सुरू ठेवलं. सदरचा ट्रान्सफॉर्मर भर नागरी वस्तीत बसवल्याने लहान मुले तसेच नागरिकांना याचा त्रास होणार आहे. मात्र MSEBच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्यानं याची चौकशी करून सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी होते. महानकर न्यूजसाठी कबनूरहून कॅमेरामॅन टिपू संदीसह अजित लटके. इथे उच्च दाबाचा ट्रान्सफॉर्मर बसवत आहे, बसवण्याचे काम सुरू आहे व आज इथं आम्ही विरोध केल्यावरती महिलांच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडलेला आहे आणि हा ट्रान्सफॉर्मर दुसरीकडे बसवावं ही इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे. तरी आम्ही सर्व उच्च अधिकाऱ्यांना याची तक्रार आम्ही जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत व MSEB दिलेली आहे व आम्ही हा पोल इथं बसून देणार नाही अशी आमची तक्रार आहे.